आणि आमचं दर्शन झालं. विभीषणाचं मंदिर आहे हे. कम्प्लिटली नो नेटवर्क झोन आहे. नमस्कार मंडळी, खूप दिवस झाले कुठे फिरायलाच गेलो नव्हतो, म्हणून दिवाळीनंतर सुट्टी टाकून मोठा दौरा करायचा ठरवला. अर्धी सुट्टी तर ह्या प्रवासातच जाते, पण सिनिक व्ह्यू असे सुंदर असले की दिवस कसा निघून जातो कळतच नाही. तर पूर्ण एक दिवस आणि दोन रात्र ट्रेनचा प्रवास करून सकाळी 8:15 आम्ही पोचलो मदुराईला. असं मस्त पेंटिंग केले. मदुराई स्टेशन वरती सुंदर पेंटिंग केले. मेसेज गिविंग आणि जसं पेंटिंग आहे तसं स्वच्छही ठेवलं आहे. इतकं सुंदर स्वच्छ स्टेशन आहे ना. आमची बस. अरे काय फापला तू ने बस. आई शपथ. फुल फिलिंग. कमाल. मजा येणार या बसने फिरायला. नाही सिम्पल सोबर बस नाही पाहिजे, ही अशी डिंचॅक बस पाहिजे. इथलं क्लायमेट मुंबईपेक्षा जरा बरं वाटत होतं. तर मदुराईला उतरून आम्ही निघालो रामेश्वरमच्या दिशेने. सकाळी लवकर उतरल्यामुळे जाम भूक लागलेली, म्हणून वाटेत आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. पहिल्या दिवशीचा नाश्ता, पुढचे 10 दिवस आता हेच खायचं. जसा नाश्ता करून निघालो पावसाने आमचं स्वागत केलं. मग मराठी गाण्यांच्या वाईबवर आम्ही साऊथ इंडिया एक्सप्लोर करायला सुरुवात केली. आता हळूहळू समुद्र दिसायला लागला आहे. भारताच्या पूर्व टोकावर आल्याची एक्साइटमेंट होत होती. हा आहे पंबम ब्रिज, द फर्स्ट लॉंगेस्ट पूल ऑफ इंडिया. रामेश्वरम बेट तमिळनाडूला जोडणारा 2.25 किलोमीटर लांबीचा पूल हा बंगालच्या खाडीवर बांधलेला भारतातील सर्वात लांब पूल आहे. हा जुनावाला पूल होता, पाण्याच्या प्रेशरने तकलादू झाला होता, त्यावरून प्रवास करणं घातक होऊ लागलं होतं, म्हणून गव्हर्नमेंटने नवीन ब्रिज बांधला. त्याचं उद्घाटन अजून झालं नाही, स्टील वर्क इन प्रोग्रेस. या ब्रिजच्या मध्यभागी उंच बोटी जाण्याकरिता ओपनिंगही दिली आहे, सेम लंडन ब्रिज सारखं. जसा जुना ब्रिज होता तसाच नवीन ब्रिज बांधला आहे, पण त्याची हाईट जरा वाढवलेली आहे. रामेश्वरम, हियर वी कम. आम्हाला रामेश्वरमला प्रचंड पाऊस मिळाला. एवढा हा पाऊस. हमाल दे धमाल. तिथे आमचं हॉटेल आहे आणि समोरच रामेश्वरमचं मंदिर. रूमवर बॅग्स टाकल्या, फ्रेश झालो आणि मंदिरचा परिसर फिरायला निघालो.
रामेश्वरम हे बंगालच्या खाडीमधलं एक बेट असल्यामुळे चारी बाजूने पाण्याने घेरलेलं आहे. त्यामुळे हॉटेलच्या रूममध्ये समुद्राचंच पाणी येतं. फक्त पिण्याचं पाणी टँकरमार्फत पुरवलं जातं. तर कोणी रामेश्वरमची ट्रीप करत असाल तर हे लक्षात ठेवा, बाथरूममध्ये वॉश बेसिनला, शॉवरला आणि फ्लशमध्ये खारं पाणीच मिळणार. ते खारं पाणी जाऊन दे, पण समुद्रातून मिळणारा असली खजाना हा आहे. दोन दिवस प्रवासात चहा नाही मिळाले, डोकं एकदम दुखायला लागलं, म्हणून आम्ही साऊथची स्पेशल फिल्टर कॉफी प्यायला आलो. बघा ह्याच्याने काय होतं का. चार दिशेला चार असे गोपुरम आहेत आणि मध्यभागी मंदिर आहे. खूप एक्साइटमेंट लागली आहे आज जायची. फिरता फिरता मागच्या गेटला आलो तर इथे खूप मोठी रांग होती, तीही रात्री 8 वाजता. भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला कळतच नव्हतं मंदिराच्या बाहेर इतकी लोक रांग लावून का उभी आहेत. त्यांचा काही मेळा होता 11 दिवसांचा आणि आज शेवटचा दिवस आहे आणि कार्तिकेचं लग्न लावत आहे रामेश्वराच्या मंदिरात. आमचं नशीब इतकं स्ट्रॉंग की सहज फिरायला आलेलो आणि कार्तिकेचं लग्न पाहायला मिळालं. स्वच्छ सुंदर आणि शांत आहे. आम्ही एक प्रदक्षिणा घातली रामेश्वर मंदिरला. आता उद्या सकाळी दर्शन. प्रभू रामचंद्रांनी रावणाविरुद्ध झुंजलेल्या युद्धातील पापांचे शालन करण्यासाठी या ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकराची आराधना केली व त्यातून पापमुक्त झाले. या शिवलिंगला रामनाथ असे नाव पडले. गुड मॉर्निंग. पहाटेचे 4 वाजले आणि आम्ही आता जात आहोत दर्शनासाठी. बघूया कसं दर्शन होत ते. ही पहाटेची लाईन, ही खूप मोठी रांग आहे दर्शनासाठी. रामेश्वरम मंदिरात पहाटे 5 ते 6 मध्ये स्फटिकलिंगाचं दर्शन दिलं जातं दररोज. त्यासाठी पहाटे 2 ते 3 वाजल्यापासून भक्त लाईनीमध्ये उभे राहतात. बाहेरून जे काल आपण 4 गोपुरम पाहिले त्याच्या आतून हे असे कनेक्टिंग कॉरिडॉर्स आहेत. कसलं भारी कोरीकाम केलंय आणि तेही इतकं कलरफुल सुंदर. स्फटिकलिंग हे शेषनागाचं स्वरूप मानलं जातं, ज्यावर भगवान विष्णू विराजमान असतात. त्यांची पूजा करून दिवसाची सुरुवात होते आणि म्हणूनच रामेश्वरम हे भारतातील 4 धामपैकी 1 आहे. हे भारतातील एकमेव मंदिर असं आहे जे ज्योतिर्लिंग आणि धाम म्हणून प्रसिद्ध आहे, म्हणजेच महादेव आणि विष्णूचा एकाच ठिकाणी दर्शन होतं. इथे दर्शनासाठी वेगवेगळे पासेसही आहेत. स्फटिकलिंगाचं दर्शन 5 ते 6 वेळेत होतं, पूर्ण दिवसभर नसतं. असे 50 रुपये एक प्रत्येकी तिकीट, माझी आणि योगेश मिळून 2 तिकीटी.
वाव. केवढा मोठा नंदी आहे. हे मुख्य आणि जुनं मंदिर आहे. ह्याच्या भोवती नंतर ते कलरफुल कॉरिडोर्स आणि गोपुर उभारण्यात गेले. खूप मोठा नंदी आहे. या पुढे कॅमेराज आणि फोन नॉट अलाउड. मस्त दर्शन घेऊन निघालो. पेंटिंगचं काम चालू आहे. ते सुंदर वाटतंय. 6:15 झालेत. सूर्योदय होतोय. अंदाजे 3 तास लागले असतील आम्हाला. स्फटिकलिंगाचं दर्शन झाल्यानंतर 22 कुंडांमध्ये स्नान करायची प्रथा आहे. असे मानले जाते जेव्हा रावणाचा पराभव करून श्रीराम युद्धातून परतले तेव्हा त्यांच्या तिरपेमध्ये 22 बाण शिल्लक होते आणि ह्या विहिरी त्या 22 बाणांनीच त्यांच्या वानर सेनेसाठी तयार केल्या होत्या. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यापूर्वी या 22 कुंडात स्नान करण्याची प्रथा आहे. हे केल्याने एकाचे पाप धुतले जाते असे मानतात. म्हणून आम्हीही निघालो पाप धुवायला, स्नान करायला. इथेही आंघोळीसाठी तिकीट आहे. जनरलसाठी 25 रुपये आणि स्पेशलसाठी 100 रुपये एक्स्ट्रा, म्हणजेच 125 रुपये द्यायचे. आणि इंडिव्हिज्युअली आपल्या डोक्यावर कुंडातील पाणी टाकलं जातं. जनरलमध्ये बकेटमधून फक्त पाणी शिंपडतात. तर आम्ही 125 रुपये भरून स्पेशल स्नान करून घेतलं. ही स्नान झाल्यानंतर मंदिर परिसरात चेंजिंग झोनही आहे. अँड फायनली आम्ही मस्तपैकी तयार झालो. चला आता रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊया. सकाळी जिथे स्फटिकलिंगाचं दर्शन झालं त्याच ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. पण ही दोन्ही एक्सपिरियन्सेस वेगळे असतात हा. सेम जागा असली तरी गडद अंधारात फक्त दिव्यांच्या प्रकाशात रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. डोळे भरून आलेले दर्शन घेताना इतकं शांत आणि तेजोमय दृश्य पाहू. फायनली आमचं दर्शन झालं. 3 वाजता आतमध्ये गेलेलो. 22 कुंडांमध्ये आंघोळ केली आणि आता दर्शन घेऊन बाहेर पडलो. आतमध्ये जाताना कसे गेलेलो आणि बाहेर येताना कसे झालो. आता हॉटेलमध्ये जाऊन फ्रेश होणार, नाश्ता पाणी करून पुढच्या प्रवासाला निघणार. हे आहे अग्नितीर्थ. पौराणिक कथेनुसार लंकेतून परतल्यानंतर भगवान रामाने देवी सीतेच्या पवित्रेबद्दल शंका व्यक्त केली होती, ज्यामुळे देवीला अग्निपरीक्षेतून जावे लागले होते. अग्नीत बसूनही तिला दुखापत झाली नाही आणि देवीचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी भगवान अग्नि प्रकट झाले. तथापि नंतर भगवान अग्नि यांनी देवी सीतेला अग्नीत बसल्यावर स्पर्श केल्याचे पाप धुण्यासाठी या समुद्रात स्नान केले आणि भगवान शिवाची प्रार्थना केली. म्हणून या जागेला अग्नितीर्थम म्हणतात. असे मानले जाते की अग्नितीर्थमच्या पवित्र पाण्यात स्नान करून भक्त त्यांचे पापांचे प्रायश्चित करू शकतात. मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हे आहे लक्ष्मण तीर्थ. मी पण तेच झूम करून काढते. पण ते असे का राहिले बाजारपेठच्या मुख्य भागी असलेल्या महादेवाचं नटराज रूपातील मंदिर. सिलिंगचं नक्षीकाम इतकं आकर्षित होत ना. या मंदिराच्या समोरच पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे, जिथे राम सेतूचे फ्लोटिंग दगड संग्रहालयात ठेवण्यात आले आहे. ते पाहून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. ह्याच स्पॉटवर जायची खूप वर्षांपासून इच्छा होती. तो क्षण आला. आम्ही आलो आहोत एका टोकावर. मस्त आहे हा स्पॉट. थोडी गर्दी जास्ती. ते आम्ही आलो आहोत धनुष कोटीला.
इथून श्रीलंका बॉर्डर लागते. इथे नेटवर्कही नाही आहे, कम्प्लिटली नो नेटवर्क झोन आहे. इथे सेंटरमध्ये नॅशनल एम्ब्लेम आहे, लोक चढून फोटोग्राफी करतायत. प्लीज डू रिस्पेक्ट. इथे भारताची हद्द संपते आणि ह्याच्या पुढे श्रीलंकाची बॉर्डर सुरू होते आणि या दोघांच्या मध्ये राम सेतू आहे. इथे क्लिअरली आपल्याला दिसून येत आहे बे ऑफ बेंगॉल आणि इंडियन ओशन मर्ज होत आहेत. हे दोन समुद्राच्या बघा लाटा पण एकमेकांवरती आपटत आहेत आणि याचा रंगही वेगळा आहे. कमाल. समोर पलीकडे श्रीलंका आहे, मध्ये एक आयलंड आहे. धनुष कोडीच्याच इथे अशा मार्केट लागलं फुल वन आणि शंख शिंपल्यांपासून बनवले गेलेले ज्वेलरीज आहेत. इथे मच्छीमार लोक समुद्रातून शंख शिंपल्या आणून त्यापासून वेगवेगळे सुशोभित वस्तू बनवतात. खूपच कमी दरात विकत होते. हे जे समोर दिसणाऱ्या वस्तू आहेत ना, ते 30 ते 50 रुपयापासून सुरू होत होते. आम्ही तर इतकी शॉपिंग केली, सगळ्यातल्या एक एक तरी घेतलं असेल. आला गणपती शंख म्हणतात, आला सोंड आहे म्हणून. समुद्र इज अ बेस्ट हिलर. सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही मंदिर फिरतोय, दर्शन घेतोय, नाश्ता पाणी करून मग परत इथे धनुषकोडीला आलोय. 3 वाजल्यापासून आम्ही वणवण फिरतोच आहोत, एवढं थकायला झालेलं. तर 5 मिनिटं या समुद्र किनारी बसता सगळा थकवा निघून गेलाय. एकदम शांत. चला परत प्रवास सुरू. वाळू मध्ये उगवलेली वनस्पती बघायला मिळते इथे. विभीषणाचं मंदिर आहे हे, एकुलतं एक इंडिया मधलं. माता सीतेला सुखरूप प्रभू रामचंद्रांकडे सोपवण्याचे उपदेश देत असताना रावणाने भर सभेत विभीषणाचा अपमान केला. त्याचा प्रतिशोध म्हणून विभीषण प्रभू रामाच्या मदतीस आले आणि माता सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवले. त्यानंतर ह्याच जागी विभीषणाचं मंदिर बांधण्यात आलं व प्रभू रामाने त्यांना श्रीलंकेचा राजा म्हणून घोषित केला व प्रभू श्रीराम लक्ष्मण माता सीता सोबत विभीषणाची ही मूर्ती या मंदिरात बघायला मिळेल. मंदिराच्या बाहेर येताच हा व्हाईट आणि ब्राऊन शेडचा गरुड दिसला. खाली उतरताच जडीबुटीवाले अण्णा बसले होते, ते सगळ्यांना फ्री ऑफ मसाज करून देत होते. दक्षिण भारत हे गरम मसाले आणि आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध आहे. मग दुपारी जेवून आम्ही आराम केला आणि परत संध्याकाळी फेरफटका मारायला निघालो. आणि फायनली आम्ही आलो डॉक्टर अब्दुल कलाम सरांच्या घरी, ज्याला आता म्युझियमचं स्वरूप दिलं आहे. चला तर बघूया आतमधून. इतक्या छोट्या नॉन डेव्हलप गावातूनही गगनचुंबी कामगिरी करणारे ही एकमेव व्यक्ती. त्यांचे अचीवमेंट, सर्टिफिकेट्स, ट्रॉफीज सगळंच काही इथे ठेवले नाही. किती स्वस्त आहे इथे बिस्किट्स. थोडं
दिवसभर फिरून थकायला झालं होतं म्हणून आम्ही चहा प्यायला आलो. डोकं दुखतंय. चहा पिऊन परत आम्ही शॉपिंगला गेलो. आमची ऑलरेडी शॉपिंग झालेली म्हणून फार काही घेतलं नाही, पण सर अब्दुल कलाम सरांच्या घराखालीच एक मोठं स्टोअर आहे. कोस्टल आयटम्स मिळतात एकदम कमी दरात, खूपच स्वस्त आहे. रामेश्वरम मार्केटपेक्षाही हे स्वस्त आहे. स्वस्त आणि मस्त आहे इथे. डिफरंट टाइप्स ऑफ शंख. यार ही लाईट. लवकर रूम वर जायचा कंटाळा आलेला म्हणून हॉटेलच्याच बाहेर रोड साइड फूड ट्राय करायला आलो. साऊथ इंडियाची भेळ खाऊन बघणार आहोत आम्ही. केळीच्या पानावरती मंचुरियन कमाल आहे. थांब. केळीच्या पानामध्ये सर्व केलेलं मंचुरियन विथ फरसाण हे काहीतरी वेगळे. बघाऊन बाहेर खाऊन सुद्धा हॉटेलवर जेवलो आणि झोपून गेलो, कारण पहाटे 3 वाजल्यापासून आम्ही कंटिन्युअस 12 ते 18 तास फिरत होतो. खूप थकायला झालेलं. चला तर मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हा.